नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एक मतमा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आयगा मार्फत एक ॲडव्हर्टाईज आली आहे. ॲडव्हर्टाईज नाव आहे महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त परीक्षा 2022, जाहिरात क्रमांक म्हणू शकतो या ठिकाणी 77 नंबरची 2022 मध्ये क्लास 3 मध्ये आपण. तर एकूण 288 पदांची पद भरती आयोग मार्फत काढण्यात आली. खूप कमी 1000 प्लस तरी जागा पाहिजे नव्हती या ठिकाणी, फक्त 228 पदांची ॲडव्हर्टाईज आली. तर पूर्ण पाहू आपण. त्यापैकी पहिलं पद आहे उद्योग निरीक्षक क्लास 3 किंवा गटक म्हणतो आपण. ते उद्योग निरीक्षक यासाठी एकूण 6 जागा आहेत. मागच्या वर्षी जर पाहिले आपण उद्योग निरीक्षक इंग्लिशमध्ये इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर म्हणला तर त्याच्या 103 जागा होत्या आय थिंक. तर ह्या वर्षी खूप कमी जागा काढल्यात. त्यानंतर दोन नंबरचं जे पद आहे दुय्यम निरीक्षक गटक मधलं राज्य उत्पादन शुल्क मधलं एकूण 9 जागा आहेत. मागच्या वर्षी जर 101 जागा पाहिल्या आपण 114 काहीतरी होत्या. त्यानंतर कर सहाय्यक ओके, एक मागच्या वर्षी 117 जागा होत्या टॅक्स असिस्टंटच्या, यावर्षी 114 पदांची ॲडव्हर्टाईज आहे. ओके, हे जागा मापात आहेत. त्यानंतर आता लिपिक टंकलेखन खूप कमी जागा आहेत या ठिकाणी, 500 प्लस जागा पाहिजे होत्या, कमी त्या ठिकाणी. तर नंतरच्या जे मागणीपत्र नायकाकडे त्याच्यामध्ये त्या जागा ॲड होतील, 89 जागा आहेत. त्यात लिपिक टंकलेखन 10 जागा आहेत. ओके, तर एकूण टोटल 228 पदांची ॲडव्हर्टाईज आहे. आपण इतर माहितीसुद्धा पाहू. आता या ठिकाणी पाहू शकता ही जी एक्झाम होणार आहे क्लास 3 ची, कधी होणार आहे? शनिवार दिनांक 5 नोव्हेंबर 2022 एकूण 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल. म्हणजे 5 नोव्हेंबरला ही एक्झाम होणार आहे. त्यानंतर मेन संदर्भात दिली या ठिकाणी, मेन संदर्भात संयुक्त पेपर होणार आहे. सर्व जे पदं पाहिली त्या संदर्भात 4 फेब्रुवारी 2023 त्यात दुसरा जो पेपर होतो सेपरेट होतो. त्यापैकी लिपिक जे टंकलेखन आहे 11 फेब्रुवारी 2023 होणार आहे. नंतर दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचा पेपर 25 फेब्रुवारी 2023 होणार आहे. सॉरी, या ठिकाणी 23 आहे. नंतर जे दुसरा पेपर आहे कर सहाय्यकचा टॅक्स असिस्टंटचा, हा 4 मार्च 2023 होणार आहे. त्यानंतर उद्योग निरीक्षक यांचा पेपर 11 मार्च 2023 होणार आहे. म्हणजे फेब्रुवारीपासून मार्च 2023 हे एक्झाम राहणार किंवा हे शेड्यूल फिक्स आहे या ठिकाणी मेन संदर्भात. त्यानंतर इतर माहिती पाहू आपण. या ठिकाणी आरक्षणसुद्धा आहे माजी सैनिकांसाठी. उद्योग निरीक्षकसाठी कमीत कमी वय 19 पाहिजे या ठिकाणी तुम्हाला. जास्तीत जास्त ओपन असेल तर 38 आणि मागासवर्गीय असेल तर 43 तुम्हाला देतात. दिव्यांग उमेदवार असेल तर वयाच्या 45 वर्षापर्यंत हे एक्झाम त्यांना देता येते. दुय्यम निरीक्षक 18 वय, जास्तीत जास्त 43 वय या ठिकाणी आहे. कर सहाय्यकचं कमीत कमी 18, जास्तीत जास्त 43. नंतर लिपिक टंकलेखन कमीत कमी 19 आणि जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत हे एक्झाम त्यांना देता येते. शैक्षणिक अर्थ या ठिकाणी पाहू शकता. उद्योग निरीक्षक वगळता गटकची इतर सवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे किंवा त्याच्या समतुल्य तुम्हाला पाहिजे. उद्योग निरीक्षकासाठी खालीप्रमाणे पदवी पाहिजे: संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी, तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये विषयाच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना या व्यतिरिक्त तंत्रज्ञानमधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी. तुमच्या सायन्स डिग्री जर असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, सरळ अर्थ निघतो. त्यानंतर देखील मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे, हे सर्वांना माहिती आहे. आता फी संदर्भात पाहू. पण जी दुय्यम निरीक्षक आहे हिच्या पदासाठी शारीरिक चाचणी आहे. पुरुषासाठी उंची कमीत कमी 165 सेंटीमीटर, महिलांसाठी 155. नंतर पुरुष उमेदवारांसाठी छाती भोगवता 79 सेंटीमीटर, फुगून त्यापेक्षा 5 सेंटीमीटर जास्त पाहिजे. आणि महिलांना या ठिकाणी वजन 50 किलो आहे. परीक्षा टप्पे पहिले पूर्वपरीक्षा 100 गुणांची, मुख्य परीक्षा 200 गुणांची असणार आहे. दोन पेपर असणार या ठिकाणी. त्यानंतर ह्या ठिकाणी परीक्षा शुल्क पाहू शकता. ओपनसाठी 394 मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक असेल, अनाथ असेल, दिव्यांग असेल, 294 फी आहे. माजी सैनिक असेल तर 44 रुपये ह्या ठिकाणी त्यांना आहे. आता अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी 2 वाजल्यापासून चालू होणार आहे. म्हणजे परवापासून चालू होणार आहे. ते दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी 12 वाजेपर्यंत राहणार आहे. ओके, ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 22 ऑगस्टला असणार आहे. नंतर चलन काढलं तर मी चलनाची प्रत काढली तर ती 24 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. आणि 24 ऑगस्टपर्यंत मी चलनाची प्रत काढू शकता. त्यानंतर जे चलन आहे बँकेमध्ये जमा करायचं ते 25 तारखेला बँकेच्या कार्यालयीन वेळेतच तुम्हाला जमा करायचं आहे. 25 तारखेला वार कोणता येतो? गुरुवार येतो. ओके, तर गुरुवारपर्यंत तुम्हाला राहणार आहे. तर मित्रांनो, आयगामार्फत जी क्लास 3 किंवा ग्रुप सीची जी ॲडव्हर्टाईज या संदर्भात हिमाच्या काही प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका. थँक्यू.